क्रिकेटच्या जगतामध्ये भारतासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे आणि आमच्या संगमनेर तालुक्यासाठी सुद्धा खूपच आनंदाचा दिवस आहे. अजिंक्य रहाण्यांच्या नेतृत्वाखाली हा विजय ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी जिंकणं आणि ती 32 वर्षानंतर जिंकणं हा तर एक अभूतपूर्व असा विजय आहे. खरं जे अजिंक्य रहाणे हे संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील इंजिनियर म्हणून महानगरपालिकेत मुंबईला गेले. खरं जे एखाद्या तरुणाला संधी जर मिळाली आणि योग्य असं मार्गदर्शन मिळालं तर काय करू शकतो याचं हे उदाहरण आहे. विशेषतः ग्रामीण मुलांमध्ये खूप कुवत आहे, खूप क्षमता आहेत, केवळ संधी मिळत नाही हा एक गोष्ट असते की ज्याच्यामुळं त्याचं नाव तो मोठं करू शकत नाही किंवा आपल्या सर्वांचं नाव मोठं करू शकत नाही. अजिंक्य रहाणेच्या रूपानं एक आमच्या सर्वांकरता, ग्रामीण मुलांकरता सुद्धा हे एक चांगलं उदाहरण आहे की आपण सुद्धा जीवनामध्ये खूप यश मिळू शकतो, जागतिक पातळीचं यश मिळू शकतो हे दाखवून देणारं हे यश आहे. आणि म्हणून त्यांचं तर अभिनंदन आहेच, पण त्याच्या आई वडील कुटुंबीय यांचं सुद्धा मला खूप अभिनंदन या निमित्तानं करावं असं वाटतं. हे अत्यंत खरं आहे. ज्या ज्या वेळेस अजिंक्य रहाणेंना टाळण्यात आलं संघात घेण्याचं त्यावेळेस आम्हा सर्वांनाच दुःख होत होतं, परंतु त्यांनी या नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर पूर्णपणे हा जो विजय मिळवलेला आहे यामध्ये एक अशा प्रकारचं माझ्यामध्ये नेतृत्व गुण आहे, मी सिद्ध करू शकतो आणि सिद्ध केलेलं आहे हे त्यांनी आता लोकांना दाखवलेलं आहे, जगाला दाखवलेलं आहे.